परभणीतल्या पालम तालुक्यातल्या भालकुडकीमध्ये शेतकरी दत्ताराव वाघमारे यांच्या शेतातलं पीक कोणीतरी उपटून फेकलं आणि धक्कादायक म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार घडतोय. 2 एकरमध्ये लावलेलं कापसाचं पीक उपटून फेकून दिलंय. या संदर्भात पोलीस तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्याची वाघमारेंची तक्रार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये यंदा पावसामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट आता उभं ठाकलंय. धानावर मावा, तुडतुडा अशा रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडला. शेतकऱ्यांची 50% पिकं नष्ट झाली आहेत.